ईडीमुळे झारखंडमध्ये राजकीय भूकंप. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा. चंपई सोरेन होणार नवे मुख्यमंत्री. हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवारांची उद्या दुसऱ्यांदा ईडी चौकशी. तर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट. हा तर भाजपचा सर्वात मोठा भ्रष्टाचार. राऊतांचा हल्लाबोल. मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवरनं भुजबळांविरोधात शिवसेना आक्रमक. भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. संजय गायकवाडांची मागणी. आमच्या अन्नात माती कालवत असाल तर ओबीसींच्या 27% आरक्षणाला चॅलेंज करू. जरांगेंचा इशारा. हिंमत असेल तर आव्हान द्या. भुजबळांचा पलटवार. मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान. ओबीसी आरक्षण टिकवलं पाहिजे. भुजबळांची प्रतिक्रिया. तर मराठ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार. जरांगेंना विश्वास. वंचितचा अद्याप मवियात समावेश नाही. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर मवियाच्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांची सही नसल्याची दिली माहिती. शरद मोहोळ हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर बेड्या. पुणे पोलिसांची नाशिक रोड इथं कारवाई. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात नियमित पूजेला परवानगी. 7 दिवसात व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश. हिंदू पक्षाला सत्र न्यायालयाकडनं मोठा दिलासा. आणि शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली.